जे सिद्धिविनायक मंदिर आहे, जे त्यांचं श्रद्धास्थान आहे, त्यांच्या गावाऱ्याचं बदलतं रूप पाहता येणार आहे, या संदर्भात काय सांगाल? नेमके कोणते बदल करण्यात आले? श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास प्रभादेवी आणि आता माघ उत्सव 25 जानेवारीपासून सुरू होत आहे. 25 जानेवारी 2020 पासून सुरू होणारा हा माघ उत्सव आणि त्याच्या आधी एका भाविकांनी सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे दरवाजे आणि आतला जो घुमट आहे त्याला पूर्णपणे सोन्याचा मुलामा दिलेला आहे. जवळजवळ 35 किलो सोन्याचा वापर अंदाजे त्यांनी केलेला आहे आणि ते त्यांनी दान म्हणून सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाला दिलेलं आहे. सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास सिंदूर लेपनासाठी 20 जानेवारीपर्यंत मंदिर म्हणजे मुख्य गाभारा हे सिद्धिविनायकांचं सिंदूर लेपन करण्यात येतं आणि ते सिंदूर लेपन पूर्ण करून आज दुपारी 12 वाजता विधिवत पूजा करून त्याचं प्रोक्षण विधी करून आज आरतीनंतर आता 1 वाजल्यापासून सिद्धिविनायक गणपती मंदिर हे भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि 25 तारीखपासून हा उत्सव सुरू होणार आणि 28 तारीखला श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरांची रथयात्रा निघते, ज्याला नगर प्रदक्षिणा म्हणतात. या प्रभादेवी नगरीमध्ये, या मुंबईमध्ये श्री सिद्धिविनायक गणपती यांची रथयात्रा निघते. ती गणेश जन्मानंतर 28 तारीखला दुपारी 3 वाजता या प्रभादेवीत या नगर प्रदक्षिणेला सुरुवात होईल.